स्मृतिज्योत समिति सादर करीत आहे व्याख्यानमाला सावित्रीबाई फुले एक स्त्री शिक्षण क्रांतिकारी। फुलेकालीन श्रीजीवन जर पाहिलं तर अंगावर शहारे यावेत असा असतो का? आजही तो काळ फारसा बदललेला दिसत नाही। जर फुलेंचे पुस्तकातील विचार लोकांच्या मस्तकात रुजले गेले असते तर आज समाजाची परिस्थिती वेगळी असती आणि घरोघरी ज्योतिबा आणि सावित्रीमाई पूजले गेले असते। फुलेंचा कालखंड म्हणजे 19व्या शतकातील अव्वल इंग्रजी कालखंड। विधवांचा प्रश्न, केशवपण, सतीची प्रथा, बालविवाह, स्त्री शिक्षण, शूद्राती शूद्रांवर अन्याय, शेतकरी, गरीब, दुष्काळ असे अनेक प्रश्न समाज प्रगतीला विळखा घालून बसले होते। स्त्रियांना शिक्षण दिले तर ती कुमारगास लागेल, घरच्या सुखाचे वाटोळे करेल, स्त्रीने शिकणे म्हणजे समाजाच्या दृष्टीने भ्रष्टाचार, मुलगी शिकली तर अकाली वैंधत्व येते, पायात वाहना आणि जोडे घालणे म्हणजे सुद्धा अपवित्र गोष्ट, नवऱ्याच्या पंक्तीस जेवणे अपमानकारक, स्त्रीने स्वबुद्धीने वागले तर नाश होईल, नवरा जिथे नोकरी व्यवसाय करतो तिथे जाऊ नये, तिने सासरीच घरात कुजत चढत पडावे अशी त्या काळची प्रथा। आणि याही पेक्षा शूद्राती शूद्रांची परिस्थिती अतिशय भयानक आणि भीषण होती। अशा वातावरणात लहानचे मोठे झालेले आणि त्यांना लागलेले चटके इतरांना लागू नये म्हणून समाजकार्य हाती घेणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई। लाडाच्या वातावरणात सोनेरी कुटुंबात सुखी कुटुंबात एका मुलीने जन्म घ्यावा, तशा सुखी कुटुंबात जन्मलेला तो मुलगा सुद्धा आणि पुढील सर्व जीवन समाज उन्नतीसाठी अंगावर शेण माती शिव्याशाप दगड खात कष्ट सोसत पडत झडत धडपडत पण पुन्हा पुन्हा नव्या शक्तीने उठून हरून न जाता समाजासाठी शूद्र अतिशूद्रांसाठी स्त्रियांच्या शिक्षणासाठी प्रगतीसाठी हक्कांसाठी त्यांच्या इच्छांसाठी आकांक्षांसाठी लढा कायम ठेवणे लढणे आणि आपलं जीवन यासाठीच आहे असं समजून जगणे हे फक्त आणि फक्त जमलं ते केवळ आणि केवळ माझ्या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनाच। दिनांक 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव येथे सातारा जिल्ह्यात सावित्रीबाई फुलेंचा जन्म। तसेच 11 एप्रिल 1827 रोजी महात्मा फुले यांचा जन्म। फाल्गुन वैद्य 5 शके 1762 इसवी सन 1840 रोजी नायगाव येथे सावित्रीबाईंचे ज्योतिबांशी मोठ्या थाटामाटात लग्न पार पडले। जेव्हा ज्योतिबांचे वय होते 13 वर्ष आणि सावित्रीबाई होत्या 9 वर्षाच्या, दोन व्यक्तींपेक्षा दोन शक्ती एकत्र आल्या आणि येथूनच फुले दाम्पत्यांचा युगप्रवर्तक क्रांतिकार्याचा शुभारंभ झाला। शेतकरी, शेतमजूर, दीनदुबळ्यांची मुलं, स्त्री समाज आणि शूद्र अतिशूद्र यांच्या सेवेचे क्रांतिकारी असो किंवा केशवपण, बालविवाह प्रतिबंध, विधवा विवाह, सतीची चाळ, बालहत्या प्रतिबंध गृह, शिक्षण, शेतकरी व शेती आदी समाज सुधारणेचे विषय असोत या क्रांतिकारकांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले। दीन दलित बहुजन शूद्र अतिशूद्र यांचा विटाळ न करता त्यांना आपल्या ताटात जेवण देणारा आणि ओठात ज्ञान भरवणारा पहिला महापुरुष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि पहिली क्रांतिकारक महिला म्हणजे माझ्या सावित्रीबाई फुले।